असणार ना हा अजिबात बोलायच ना अजिबात बोलायच नाही राहिला काय अजिबात काय बोल अहो सासूबाई दुखायला लागलं वाटतंय पोटात तुमच्या काम करत असते तेव्हा दिसत नाही तुम्हाला आणि उसा मोबाईल घातला की लगेच दिसतय कसा झाड मारलाय सगळे तर धानच आहे पाटी आहे तिथं चिवड्याची लेगिली कामाची अहो मग लेकाला तुमच्या कोबा करायला लावावा कशाला घाण दिसन मग चौकड सगळी डस्टच आहे की उसा झाडू मारला ना असा झाडू मारून असं बाजूला तवर लगे सगळी खड दिसते आणि सांगायला लागलाय मला कामाची मन हा तुमच्या लेकाला तर पैसे खर्च न ग वाटते 3 महिने झालं की वरडते कोबा करा म्हणून तर करणं होईना आणि तुम्हाला लय घाण दिसायला लागली व सासूबाई माझं तोंड चलत नाही चुरू चुरू तुमचं चलत आणि म्हातारे झालं की तुम्ही निमदात तर पडलं तरी बी लागतात की मॉनेको बिस्किट क्रॅक जॅक बिस्किट लेकरावर सुद्धा खाऊ देत नाही की मला आवडतय म्हणून तुला बोलून काय उपयोग नाही ग माझे लेखन तुला डोक्यावर बसवली साडी घालायला लावलं तर साडी घालत नाही ड्रेस घालायला लागलीच आमच्या खानदानात कवा ड्रेस सुद्धा घातला नाही तू आल्यापासून नाटक चालू केले ती ओ सासूबाई तुमचा काळ गेला आता हा मॉडेल काळ आहे हि तैना साड्या कोण घालत नाही सगळे ड्रेसच घालते तर मॉडेल काळ ले गेली मॉडेल घालायची आजकालच्या भवानांना साड्याच नको वाटल्या ड्रेसच आवडतात हा तुमच्या पोटात दुखत असन ना सुननी ड्रेस घातला तर होय सासूबाई जेव्हा तुमची पोरगी ड्रेस घालती तो किती छान म्हणतो फोटो बाई माझं लेकरू किती छान दिसतय आणि सुननी घातल्यावर काय चावतो काय म्हणजे पोरगी म्हणजे छान जावई पुरवतो म्हणजे छान चांगला माणूस आहे आणि लेक पुरवतो म्हणजे बायकोचा बैल आहे का नाही तुमच्या पोटात दुखायला लागला असण ना अहो आपल्या लेकीने काय जरी केलं ना तर ते चलत पण सुननी केलं कि चलत नाही जावा दाखवा काय तुमचा लेक आल्यावर दाखवायचं ते मी नाही घाबरत येऊ दे माझ्या लेकाला चांगलं दाखवते का तुला किती जरी काम केली ना तरी कमीच आहे ते उस बसलं कि ह्यांच्या पोटात दुखत राहत नसत कामाची चपात्या करायला लागलं तर मुद्दाम चपात्या कर पावती भाजी करायला लावलं तर मुद्दाम मी टाकत नाही झाडू मारायला लावला तर इकडे तिकडे घाणकुती मुद्दाम तुम्ही तर कुठल्या कामाला हात लावत नाहीत करू तर उस बी वाटत नाही एखाद्या वेळेस भाजी निसाय दिली तर ती बी जीवावर आल्या निसायची भाजी निसती आणि माझं लेकाला तुमच्या कान भरता अशीच करती तशीच करती हिच घाण ठेवती तिथंच घाण ठेवती मन मग एक काम करावं जिथं घाण वाटते ना तिथं स्वतःच काम करावं ना कशाला मला सांगावं मग उठला सुटला की इंस्टा इंस्टा सारखं त्या धंदाच नाही इंस्टा सारखं व्हिडिओ बघत असती व्हिडिओ बघितलं म्हणून काम सुद्धा नीट होत नाही ती मी मोबाईल बघत बसणार आणि सगळी घरातली काम करते मग मोबाईल बसते बघत जा काय सांगायचं लेकरा ते सांगा ए फ्यू मोमेंट्स लेटर लेका माता तड बोलती काढ तुझ्या हात काढणं काय झालंय
काय झालं काय बसते ते बसतात घरात काय काम करू लागत नाहीत ना काय वर मलाच बडबड करत्या द्या ती काय म्हणते काय बोलते काय झालं काय तशी बोलती म्हणजे नीट बोलायचं कळत नाही का तुला अरे काय म्हणते द्या काय त्यांना त्रास बीस काय दिले नाही उगा माझ्याच माग बुन 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 केले डोकं तू काय लागले माझं नुसतं माझी आई खोटं बोलते का हा खोटच बोलते खोटं बोलते सकाळपासून त्रास दिला काय कशाला नादी लागली का तिच्या मलाड बोलली खायला सुद्धा बिस्किट देऊन नाही तिला खायला दिलं नाही का आता हातात ऐक एवढं मोठ्या खात्यात घेऊन खायला कसं दिलं नाही खायला का दिलं नाही तिने हाताने घेतलं असणार ना अजिबात बोलायच ना अजिबात बोलायच नाही खायला खाय आई हिनं तुला त्रास दिलाय ना आजच्या आजीला घराच्या बाहेर काढतो असच पाहिजे लागले सुरू सुरू बोलायला लागली आता कस वाटते चल तू चल चल माझ्या आईला त्रास देते तू माझ्या आईला त्रास देते थांब तुला आत्ताच्या आता तुझ्या आई बापाकडून सुटतो ही तुझी बॅग हा नीट निघायचं आय आता हिला अजिबात घरात घ्यायची नाही तुला काय वाटलं हा तुला काय वाटलं माझी आई म्हातारी झाली तिला कुठली कामं करायता येत नाहीत माझी आई लय कामं करती धुणं करणार भांडी करणार स्वयंपाक करणार सगळं करणार आणि ती काय तिघाची नाही पाच पाच माणसाची सुद्धा कामं करू शकते आहे का नाही आय करू शकते का नाही मी तर विचार सुद्धा केला नाही एवढा धुणं भांडीचा सगळी काम तर मलाच करावं लागते नकोय बाई सुनबाईला पाठवायचं नकोय रे माझ्या लेका सुनबाईला पाठवू नको तिला घराच्या बाहेर काढ नको इतकं बी त्रास देत नाही रे माझ्या लेका नको पाठवू बर 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 नाही नको म्हणते आहे तुला पाठवायचं काय घेत नाही करायला आणि गजा उग ही करते नुसतं